सांगलीवाडीत घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने रोकड आणि प्रापंचिक साहित्य असा एकूण साठ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे याची तक्रार शांताबाई आत्माराम जोशी वर्ष अडुसष्ट राहणार गावडेमाळा पवार पार्क सांगलीवाडी यांनी दिली असून दोघा अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी एक मार्च रोजी दुपारी चार वाजण्याच्या ते सात मार्च रोजी सकाळी सात वाजण्यादरम्यान फिर्यादी यांच्या माहेरी सांगलीवाडी नाका येथे गेल्या असता फिर्यादी यांचे गावडेमाळा येथील घरातील खोलीस लावलेले कुलूप तोडून फिर्यादी यांच्या खोलीतील सुटकेस फोडून त्यातील सोना चांदीचे दागिने रोख रक्कम आणि प्रापंचिक साहित्य असा एकूण साठ हजारांचा मुद्देमाल दोघा अल्पवयीन मुलांनी चोरून नेला असे सांगली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे